कार्यकर्ते उपस्थित होते. राधानगरी परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. या अगोदर मानवी वस्तीकडे चुकून सुद्धा न येणारे गवे आता 12 महिने गावालगतच्या शेतांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि माणसांमधील संघर्ष वाढू लागलाय. गेल्या वर्षी याच परिसरात एक महिला गव्याच्या धडकेत मृत्यूमुखी पडली होती. जंगल क्षेत्रात अमर्याद वाढत चाललेल्या कारवी वनस्पतीमुळे गवताळ भाग कमी होत चाललाय. त्यामुळे गवे उसाच्या शेतीकडे वळू लागलेत. राधानगरी आणि परिसरात पर्यावरण रक्षण आणि पर्यटन वृद्धीसाठी काम करणाऱ्या बायसन नेचर क्लबचे संस्थापक सम्राट केरकर यांनी नुकतंच एक गव्यांचा कळप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय. हा कळप हत्तीमहाल इथं निप्पाणी देवगड राज्यमार्ग पार करत होता, त्यावेळी केरकर यांनी गव्यांच्या हालचाली टिपल्या आहेत.